मस्तपैकी कोलंबी भात तयार झालेला आहे. आपणही करून बघा. अप्रतिम झालाय. आज आपण कोलंबी भात बनवणार आहोत. त्यासाठी मी 1/2 किलो कोलंबी घेतले. त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा आल्या लसणाचं पेस्ट, 1/2 लिंबाचा रस, 1/2 चमचा मिरची पावडर, 10-15 मिनिटांसाठी ठेवायचे. आता एका टोपामध्ये मी 1/2 वाटी तेल घातलंय आणि तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा जिरा, 10 मिरी, लवंग, 2 त्रिफळ, चक्रफूल, 1 मसाला वेलची आणि 2 हिरवी वेलची, दालचिनी, तेजपत्ता, सगळे अख्खे मसाले आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे. एक मोठा वाटी कांदा लांब चिरून घेतलाय. कांदा तेलामध्ये चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यात आपण थोडं मीठ घालून घ्यायचं आहे, याने कांदा लगेच फ्राय होऊन येतो. हा 12 कढीपत्ता घालायचा आहे. पाच सहा हिरवी मिरची, सगळं चांगल्यापैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा चांगल्यापैकी फ्राय झालेला आहे. यात मी आता 1 वाटी मोठ्या साईज मध्ये चिरून घेतलेले बटाटे घालते. बटाटे मी तेलामध्ये थोडं परतवून घेतलंय, म्हणजे ते भाजीमध्ये फुटणार नाही. 2 टोमॅटोचे स्लाइस चिरून घातलंय. एक कप कोथिंबीर चिरलेली. सगळं काही चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचं. एक चमचा आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे. सगळं चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे. सगळे भाजी तेलामध्ये फ्राय झालेले आहे. यात आपण आता मसाले घालून घ्यायचे. 2 चमचा काश्मीरी मिरची पावडर,
पाव चमचा हळदी पावडर, एक चमचा तिखट मिरची मसाला, एक चमचा बिर्याणी मसाला। आता मसाला चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचा आहे। मसाल्याला बाजूने तेल सुटलंय, त्यात लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलाय मी। जरा चिंचाचं पाणी घालायचंय। ह्यात मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घ्यायची। जरा कोलंबी भाजून घ्यायची आहे। मगाशी मीठ घातलंय, आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। पाव किलो भात चांगल्यापैकी धुवून अर्धा तास भिजवून ठेवलेलं हे आता यात घालायचंय। भात कोलंबीच्या भाजीमध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं। इथे मी बिर्याणी राईस वापरलाय, आपण साधा राईस पण वापरू शकतो। आता यात उकडतं पाणी घालायचंय। एक माप तांदळाला तीन माप पाणी घालून घ्यायचंय। एक चमचा तूप घालायचंय। सगळं आता चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचंय। दहा मिनिटांसाठी कव्हर करून ठेवायचंय। मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचंय, नाहीतर भात खाली लागेल। सुगंध मस्त सुटलेला आहे कोळंबी भातचा। आता बारीक फ्लेम वरती 5 मिनिटांसाठी ठेवायचंय। कोळंबी भात चांगल्यापैकी शिजून आलाय। फ्लेम आता मी मोठा करून घेतलाय। हे बऱ्यापैकी मिक्स करायचंय, नाहीतर भात खाली लागेल। आता वरून मी फ्राय केलेला कांदा घालते। आणि फ्राय केलेले बटाटे घालायचे आणि काजू। कोथिंबीर घालायची आहे। सगळं चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचंय।
कोलंबी भात तयार झालेला आहे आणि फ्लेम बंद करून ठेवायचे. मस्त सुगंध सुटलाय कोलंबी भातचा. हे थोडं मिक्स करून प्लेट मध्ये सर्व करायला काढायचे. मस्त पैकी कोलंबी भात तयार झालेला आहे. आपणही करून बघा, नाहीतर तुम्ही कधी श्वेता ताटभर पोटभर मध्ये ऑर्डरही करू शकता. अप्रतिम झालंय. आवडलं तर लाईक करा आणि तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.